नमस्कार, आज आपण या ठिकाणी संतोष गाडगे यांच्या गदादे यांच्या शेतावरती आलेलो आहोत. या ठिकाणी माननीय श्री कृषी ऋषी सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती यांच्या पद्धतीने 30 गुंठ्यामध्ये जंगल मॉडेल उभं केलेलं आहे त्याची माहिती देत आहेत गदादे साहेब. आता याला किती वर्ष झाली बरं हे जंगल मॉडेलला? 20 मै वर्षच होत आले काय? आता जुलै चाललाय, एक वर्ष पूर्ण झालं म्हणून. अजून उत्पादन पपईच सुरू झालंय समजा? पपई शेवगा चालू झालाय. शेवगा सुरू झालाय. ह्याच्यात सुरुवातीला भाजीपाला होता खाली, 2-3 महिने जवळजवळ भाजीपाल्याच चालू होत. हा, भाजीपाल्याच 80-90 हजार रुपये झाले असते. होय ना? केळी आपली गावरान आहे का? वेलची केळी, देशी देशी केळी. हा, गंगाधर गाडव्यांकडली त्यांना आणली. हो हो हो, बरोबर. पेरू आहे, सीताफळ आहे, बोर आहे. बुरीचं पण झाड घेतलंय. ते आपोआप उगवलेलं बुरीचं झाड आहे. मग ते त्याच्यात आहे, लावलेले आहेत आणि पुढं अजून ठेवलंय तसंच. ते ठेवलं आपल्याला तसं हाताने जेव्हा अमृत देतो आपण झाडाला, बुडाला टाकायचं डायरेक्ट. बुडाला टाकतो डायरेक्ट. आता आज द्यायला मोकळा केला आहे. हां, आज परत एवढा टप्पा घेतला की हाल्याला त्या तिथं न्यायचा, खाली पुढचा टप्पा घ्यायचा. पुढचा टप्पा घ्यायचा. साधारण जिथं आपल्याला संपल तिथ्या पुढं परत दुसरं व्यालर भिजून बनवायचं. रुटीन चालू ठेवतो आपण सारखी 30 गुंठ्या. पाणी हाता हाता पाहत आणि द्यायचं. पाणी द्यायची पाळी त्यावेळेस मग पाण्यातून पाण्यातून द्यायचं. हा हा हा, हाताने दिल्यावर पण बरा रिझल्ट भेटतोय चांगला ना? हाताने दिल्यावर झाडाच्या कडनीच देत आहे ना? त्याच्या 36x36 वर मोठा वृक्ष आहे. हा, 36x36 ला. हा, तेव्हा तिथं आंबा आहे, त्या ठिकाणी आवळा आहे. जो मोठा वृक्ष होतोय तो 36x36 वर. नंतर मग आंबा आला, परत संत्रा आहे, मोसंबी आहे, सगळ्याच प्रकारचे झाड घेत. तर केळीचं उत्पादन कधी सुरू होईल? केळी आता ज्याला जास्त मोठाले कंद होते आणि जिथं जीवामृत जास्त बसले, हा, केळी पुढं आता यायला सुरू झाले. सुरू झाली, कंटिन्यू आता चालू राहणार आहे हळूहळू हळूहळू. तर सुरू झाल्यात, पुढं येल्यात केळी आपल्या. त्या बाजूच्या जरा कमी वाढल्यात. केळीचं वर्षभर चालतं का? सीझनला असते यांचं? केळीचं काय नाही, कधी बी येते केळी, त्याला काय असं सीझन नाही. सुरूच राहत, सुरूच राहत. सुरू झालं की सुरू, कंटिन्यू ती येत राहणार. आवळा काय चांगला वाढलाय, चांगली आवळा. आपल्या देशी आवळ्याची रोप आपण आणली होती. पपईचं बी पण देशीच आहे. पपई सुद्धा ना? काही कलम झालं फेल. आता किती वर्ष कालावधी झाला आपल्याला नैसर्गिक शेती? नाही नाही, नैसर्गिक शेती 2 वर्ष. हां, त्याच्यात ही पण अंजीर. अच्छा, अंजीर असं झाड आहे. ही मोठाली झाड, पपई चांगली आली एकदम छान. ही पपई आता मोठी आहे. ह्याच्यात काय झालं, काही बी असं आहे काही, म्हणजे अनेक प्रकारचं बी निघाले. हा 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 हा, गावरांमध्ये वेगळा प्रकार. एकाच पानाला 2 पण पपई आहे. अच्छा, 2 पपया सुद्धा आहे एकाच डोळ्याला. हा, एकाच डोळ्याला. आणि गुढी चांगली, गुढी चांगली. पपईला गुढ 1 नंबर आहे. कपाशी शिवाय मजा ना. चक्कू आहे आता. हा ना, कालीपत्रीचा कलम आहे. कालीपत्री, संत्रा, मोसंबीची झाड आहे. केळी मोडली होती आपल्याकडून चालू काम करताना, पण तरी सुद्धा ती यायचं सोडलं नाही. तिने छोटी गाव आहे ना, पण ती वेलीच. ती लहानपणी मोठी होऊन तिला कड झाली. त्या छोटा ट्रॅक्टर आपण गवत काढायला लावला होता, त्याच्यामुळे ती कड झाली. केळी काढल्या की येल येतात.
चांगला अंजीर लागले ते एवढं लहान आत येत अंजीर एक कलम आहे ना हा अंजीरचा कलम आहे अजून पकवायला टाइम आहे बरोबर चांगलं आलं टेस्ट घेऊ शकतो ते किळी जास्त फाने नसतात हा पण किळीवर मूळ बसले पहिल्यांदाच बघतोय दोन तीन जागा बदलल्या त्यांनी हा अगोदर दुसरीकडे पण बसले होते परत उठून इकडे आले इकडे चांगलं झालंय छान केळी आले इकडून जीवामृत जास्त बसलं सुरुवातीला लहान झाड असताना काय झालं इकडं आपला हुसवास आहे हा मग तिकडून सुरुवात बरोबर संपायचं जीवामृत नंतर आमच्या लक्षात यायला थोडा उशीर लागला बरोबर इकडे जीवामृत जास्त मासी केली हातानेच टाकायचं चेंज करायचं पुढं 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 मग ते आता बदल केला थोडा इथं दाटी जास्त वाटायला बरोबर नाही तर जंगलच तयार झालं वाटते असं पहिलीच उगवलेली आहे आपोआप आता तग धरून राहिले ते हात गेला फुलं आली सुरुवात झाली ना छान आली ही जी साईज लय मोठी नाही होत कालची आपली देशी केळी थोडक्यात नाही का गुढी जास्त बरोबर साधारण 7-6 पाने असते याला वजन कमी येतं याला चक्राकार आहे चांगली पण गुढी चांगली आहे बरोबर काही झाड आपण जास्त छाटणी नाही केली नाही गड अजून मोठे पडले असते याची पिल्ल काढावं लागतात ना तशी आपण काय विचार केला लय एकच 20 किलोच घेऊस तरी ना छोटे आले तरी 15 किलोच आलं परत आता ती आधीच हे 2-3 येते सगळे बरोबर याला 10-10 किलो जरी मिळाले तरी तेवढं आवरेज ती भेटून जाणार त्याच्यामुळे असं काय नाही एकच मोठा गड काढण्यापेक्षा मार्केट मध्ये आहे किंमत आहे उसाचं बॅटर आपोआपच आपला आले तरी किती चांगला आले की नाही एकटच या आळू बिळू लावली अशी आम्ही आता बाजार असत आळू बरोबर मी कंटिन्यू एक लाईन अशी काढून ठेवली ना आपल्याला कधी बी बियाला मारत बरोबर आहे बरोबर आहे फ्लाईट आहे नाही आहे कधी आला आता हा ऊसाचं मॉडेल केलंय का भाजीपाल्याचं हे भाजीपाल्याचं मॉडेल केलं होतं सुरुवातीला आपण त्याच्यानंतर चालू याच्यातच आपण 8x8 वरती ऊस घेतली 8x4 अशी यात लाईन लावली ही मधलं अंतर येते आता इथं रस्त्यासाठी 12 फूट ठेवलं हा दोन्ही वेळेतलं अंतर 12 आहे बरोबर नंतर 8 आहे आणि 8x8 वरती बरोबर कडेची लाईन 4x4 आहे दोन्ही प्रयोग केलेत दोन्ही प्रयोग केलेत आणि ह्याच्यात दुसरी बार भाजीपाला संपलाय आता भाजीपाला काढून झाला थोडक्यात भाजीपाला झालाय यातला आता तिसऱ्या वेळेस ह्याच्यात भाजीपाला परत लावायचा करायचा अजून आपोआपच उगवले त्याच्यात पडून उगले पडून बी उगवले ह्यात गावरान काकडी होती चवळी वगैरे काय लावलेलं नाही आपण घेऊन नंतर पडलेलं उगवलेलं वांग्याची एक लाईन आहे वांग्यांनी चांगला जम धरलाय जे शक्य होईल ते आले जे डोळे गेलेत 8x8 ते परत आपण असे लावलेत आपण परत एकदा भरणं केलाय